गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम इन अवर यूट्यूब चैनल एमपीएससी करियर पॉइंट। आज अपन डेली करंट अफेयर्स मधील सेकंड लेक्चर पाहत आहे। परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या न्यूज आहेत आणि त्यामधील प्रश्न परीक्षेसाठी नक्की विचारले जातात। याआधी आपण मॅथ्सचे लेक्चर घेतले आहे, महापरीक्षा पोर्टलवरील क्वेश्चनचे लेक्चर घेतले आहे, क्वालिटीचे लेक्चर आहे, ते प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा, तुम्हाला नक्की फायदा होईल। नवीन व्ह्यूअर्स असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉनची बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे डेली अपडेट्स मिळत राहतील। फर्स्ट न्यूज, जी केदारनाथ येथील गुफा आहे ज्यामध्ये आत्ता पंतप्रधानांनी ध्यान केलं होतं, ती गुफा नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग यांनी बनवली आहे आणि आता सध्या ते चर्चेत आहे, कारण की पंतप्रधानांनी तिथे ध्यान केल्यामुळे ती गुफा आहे चर्चेत आली आहे आणि त्याबद्दल माहिती असणं आपलं आवश्यक आहे। त्या गुफेचं नाव रुद्र असं ठेवण्यात आलं आहे। ती समुद्रसपाटीपासून 12,000 फूट उंचीवर गुफा आहे आणि तिथे ध्यानधारणेसाठी आधी 3,000 रुपये आकारले जायचे, आता 990 रुपये प्रति दिवसासाठी फी आकारली जाते। अशाच प्रकारच्या 5 गुफांची निर्मिती अजून त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। एका गुफेच्या निर्मितीचा खर्च 8,50,000 रुपये येणार आहे, 8,50,000 रुपये। त्यासोबतच हिंदुजा ब्रदर्स ब्रिटनमधील श्रीमंतामध्ये अव्वल आहे तर रुबेन बंधू दुसऱ्या क्रमांकावर आहे। ओके, प्रमोद कुमार मिश्रा यांना UNचा सासाकावा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे आणि सासाकावा पुरस्कार हा आपत्ती जोखीम कमी करण्यामध्ये योगदान देण्यासाठी दिला जातो। पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव म्हणून प्रमोद कुमार सिन्हा आहे, पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव। संयुक्त राष्ट्रसंघाचे आपत्ती जोखीम कमतरता कार्यालय आणि निप्पॉन फाउंडेशन हा संयुक्तपणे हा पुरस्कार देतात, सासाकावा पुरस्कार, त्यामुळे निप्पॉन फाउंडेशन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या आपत्ती जोखीम कमतरता कार्यालयाची स्थापना 1999 झाली होती। त्यानंतर चौथी न्यूज, 2018 सायबर हल्ल्यात बंगलोर हे अव्वल आहे आणि क्विकहिल ही जी अँटीव्हायरसची कंपनी आहे यांनी हा अहवाल दिला आहे की सायबर हल्ल्यामध्ये 2018 बंगलोर हे अव्वल होतं। त्यानंतर नेक्स्ट न्यूज पाहू, गुगल हे अमेरिकेतील गुगल हे कंपनी आहे यांनी चीनमधील हुआयू या मोबाईल कंपनीच्या सोबतचा जो करार होता, जीमेल गुगल क्रोम असा आणि अँड्रॉईडच्या बाबतीतला जो करार होता हा संपुष्टात आणला आहे हुआयू कंपनीसोबत। त्यानंतर नागपूरच्या प्रणव बानबुचे याने नुकतेच माउंट एव्हरेस्ट सर केले आहे आणि याआधी त्याने माउंट अल्ब्रुस जे 18,510 फूट आहे उंचीवर आहे, माउंट देवतिब्बा आणि माउंट शितिधर हे 3 शिखर सर केले होते आणि काल माउंट एव्हरेस्ट हे सुद्धा त्याने सर केलं आहे, पहिला नागपूरकर आहे तो। त्यानंतर SCO परिषद 21 मे आणि 22 मेला, कोणती SCO परिषद तर कौन्सिल ऑफ फॉरेन मिनिस्टर ही किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे चालू आहे 21 मे आणि 22 मे। भारताचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी आपल्या फॉरेन मिनिस्टर सुषमा स्वराज करत आहेत। त्यानंतर 13 आणि 14 जूनला शिखर परिषद तिथेच भरत आहे SCOची। SCOचं सदस्यत्व आपण 2017 स्वीकारलं आहे आणि हे अस्थानाच्या परिषदेमध्ये स्वीकारलं आहे, अस्थाना कझाकस्तानमध्ये आहे, पाकिस्तान आणि भारत या दोघाला सोबतच SCOचं सदस्यत्व दिलं गेलं होतं। SCOची फॉर्मेशन 15 जून 2001 झाली आहे। SCOचं हेडक्वार्टर बीजिंग चायना इथे आहे, मेंबर 8 आहे, 8 हे ट्रिक दिली आहे मी, ट्रक आय पी म्हणजे ताजिकिस्तान, रशिया, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, काजिकिस्तान, इंडिया, पाकिस्तान, ओके, आणि सी म्हणजे चायना, हे 8 देश आहे आणि 8 देश आपण लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे ट्रक आय पी। आणि SCOची ऑफिशियल लँग्वेज चायनीज आणि रशियन आहे, कारण की चायना आणि रशिया हे सगळ्यात महत्त्वाचे देश त्यामध्ये आहेत। त्यानंतर नेक्स्ट, लक्ष्मी वासुदेव कलाभूषण पुरस्कार हा कथासम्राट बिरजू महाराज यांना देण्यात आला आहे, लक्ष्मी वासुदेव कलाभूषण पुरस्कार आदित्य प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दिला जातो।
त्यानंतर INS कोलकाता आणि शक्ती हे या दोन नौका सिंगापूर इंडिया मरीटाईम बायोलॅटरल एक्झरसाइज सिम्बेक्समध्ये सहभागी झाल्या होत्या. सिम्बेक्समध्ये सहभागी झाला आणि इंडिया सिंगापूरची सिम्बेक्ससोबतच दोन अजून असतात सराव असतात युद्ध सराव, ते म्हणजे अग्निवॉरियर आणि बोल्ड कुरुक्षेत्र. सिम्बेक्स, अग्निवॉरियर आणि बोल्ड कुरुक्षेत्र हे तीन सराव बायोलॅटरल एक्झरसाइज आपण इंडिया आणि सिंगापूरमध्ये होते. त्यानंतर करण सिंग हे काँग्रेसचे नेते आहे, यांनी एक पुस्तक लिहिलं आहे एक्झामिन लाईफ, आणि पुस्तकावर नेहमी प्रश्न येतात कोणतं पुस्तक कोणी लिहिलं आहे, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की करण सिंग यांनी एक्झामिन लाईफ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यानंतर BSNL या कंपनीने गुगलसोबत पार्टनरशिप करून भारतामध्ये वायफायचे हॉटस्पॉट जे आहे ते एक्सपांड करण्यासाठी गुगलसोबत पार्टनरशिप केली आहे. आपल्याला प्रश्न विचारू शकते की भारतातील कोणत्या कंपनीने गुगलसोबत वायफायसाठी पार्टनरशिप केली आहे किंवा BSNLने कोणत्या कंपनीसोबत केली आहे, असे दोन प्रश्न इथे तयार होऊ शकते. त्यानंतर 21 मेला वर्ल्ड डे फॉर कल्चरल डायव्हर्सिटी फॉर डायलॉग अँड डेव्हलपमेंट हा UNने घोषित केलेला दिवस आहे. त्यानंतर किलोग्रॅमची नवीन व्याख्या काल मापनशास्त्र दिनी घोषित करण्यात आली होती, त्यामध्ये दंडगोला कृती ठोकळ्याची जागा क्वांटम गुणोत्तरावर आधारित एकक याने घेतली आहे. 130 वर्षापासून प्लॅटिनियम आणि इरिडियम या धातूचा ठोकळा प्रचलित होतात आणि प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, त्यासोबतच यालासुद्धा होती आणि याला ला ग्रँड के या नावाने ओळखल्या जात होतं. प्लॅटिनियम इरिडियम धातूच्या ठोकळ्याला ला ग्रँड के या नावाने ओळखल्या जात होतं, तर आता याची जागा क्वांटम गुणोत्तरावर आधारित एकक याने घेतली आहे. यासोबतच अजून 3 एककामध्ये बदल करण्यात आला. विद्युत प्रवाहाच्या अँपियरमध्ये तापमान, केल्विन आणि विशिष्ट घटकाचा वापर म्हणजे मोल या 3मध्येसुद्धा बदल करण्यात आला आहे. आज आपण इतक्या बऱ्याच न्यूज पाहिल्या आहे आणि ह्या सगळ्या आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांत शेअर करा. थँक्यू सो मच गाईज.